हॅलो स्टुडंट वेलकम टू द माय चॅनल ऑल इन वन इथे आज आपण पाहणार आहोत क्लास सिक्स अभ्यासक्रम कृतीपत्रिका आहे ट्वेंटी जर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब आज आपण कृतीपत्रिका ट्वेंटी फाईव्ह बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिला आहे समजून घेऊया समजून घेऊया काय तर सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्याचे महत्व वेशनाचे दुष्परिणाम तर आपल्याला याच्यामध्ये काय काय बघायचे आहे तर सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्याचे महत्वचे दुष्परिणाम संदर्भ कुठून घेतला आहे तर इयत्ता पाचवीचा प्रकरण आहे ट्वेंटी फाईव्ह सामाजिक आरोग्य लक्षात घेऊया तर काय लक्षात घेऊया तर पोषक आहार वैयक्तिक स्वच्छता व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून आपल्याला काय मिळतो हो तर उत्तम आरोग्य मिळते आणि यातूनच व्यक्तीचा विकास होतो कशामधून पोषक आहार वैयक्तिक स्वच्छता व्यायाम आणि छंदांची जोपासना यातून आपल्याला उत्तम आरोग्य मिळते आणि यातूनच व्यक्तीचा विकास होतो जसे आपण आपले आरोग्य सांभाळतो तसे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले झाले पाहिजे. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकांपासून होणारे आजार या सर्वांमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते. तर कोणकोणत्या गोष्टींमुळे आपले आरोग्य धोक्यात येते? तर प्रदूषण अस्वच्छता साथीचे आजार वेशनाधीनता किटकांपासून होणारे आजार या सर्वांमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते अशा आजारांपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे तसेच त्यांना स्वास्थ्यपूर्ण आनंदी जीवन उपलब्ध करून देणे म्हणजे सामाजिक आरोग्याची जप जोपासना होय सामाजिक आरोग्याची जोपासना कोणती तर अशा आजारांपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे तसेच त्यांना आनंदी जीवन उपलब्ध करून देणे यालाच आपण म्हणतो आरोग्याची जोपासना आपल्या देशातील सर्व लोकांना स्वच्छ पर्यावरण पोषक आहार निर्धोक पिण्याचे पाणी आणि पुरेशा आरोग्य सुविधा जर उपलब्ध असतील तर लोकांचे स्वास्थ्य टिकते परंतु स्वच्छतेच्या सवयींबाबतचा निष्काळजीपणा तसेच चुकीच्या वैयक्तिक सवयींमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते कळलं त्याच्यानंतर आहे तंबाखू सेवन व मद्यपान मृत्यूला आव्हान तंबाखू दारू व इतर अमली पदार्थ अशा उत्पन्न करतात त्यांचे व्यसन शेवटी व्यक्तीचा प्राण घेते मद्यपान धूम्रपान व अंमली पदार्थाच्या व्यसनाचे वाईट परिणाम प्रत्येकाने ध्यानात ठेवावे व अशा व्यसनांपासून दूर राहावे असे व्यसन करू नये ज्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येईल आणि याचे दुष्परिणाम काय आहे तर तंबाखूच्या वेशनाचे दुष्परिणाम आहेत तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात काय पडतात व्रण व्रणाच्या काय होतात जखमा होतात पुढे त्याच्या गाठी तयार होतात आणि शेवटी त्या व्यक्तीला काय होतो तोंडाचा कर्करोग होतो म्हणून लक्षात ठेवा की तंबाखू विडी सिगारेटचा कोणीही कोणीही व्यसन करणार नाही आता हे मद्यपान व्यसनाचे दुष्परिणाम मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते अति मद्यपानामुळे एकृताचे आतळ्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात मद्यपान म्हणजे काय पिणे व्यसन करणाऱ्या व्यक्तीमुळे त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबालाही त्रास सहन करावा लागतो म्हणून मग वैयक्तिक तसेच सामाजिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण काय करावे भरपूर खेळावे आहार घ्यावा सवयीचा अवलंब करावा विविध छंद जोपासावेत आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे सराव करूया सराव करूयाचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो स्वच्छतेच्या सवयी बाबतच्या निष्काळजीपणा सामाजिक आरोग्याला घातक असतो खालील सवयींपैकी योग्य अयोग्य सवयी कोणत्या ते ओळखा आणि विधानांपुढील चौकटीत योग्य किंवा अयोग्य शब्द लिहा फर्स्ट आहे जुने झालेले टायर जाळणे योग्य कि अयोग्य अयोग्य रस्त्यावर कुठेही थुंकणे अयोग्य सार्वजनिक स्वच्छता गृहांचा वापर करणे योग्य पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल करणे योग्य संसर्गजन्य आजार झाल्यास तो पसरू नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे योग्य काही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे योग्य घरातला कचरा रस्त्यावर टाकणे अयोग्य क्वेश्चन सेकंड खालील विधाने वाचा त्यात बदल सुचवून विधाने पुन्हा लिहा पहिला हे सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी केवळ सामाजिक पातळीवर प्रयत्न करावेत सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत ब आपण कोठे जात आहोत व परत केव्हा येणार हे घरी न सांगता बाहेर पडावे याच उत्तर आहे आपण कोठे जात आहोत व परत केव्हा येणार हे घरी सांगून बाहेर जाणे प्रश्न तिसरा व्यसनांपासून दूर राहण्यासाठी एकटे राहावे चूक व्यसनांपासून दूर राहण्यासाठी विविध छंद जोपासावे प्रश्न तिसरा समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी लोकांना उद्देशून तुम्हाला मित्रांच्या मदतीने गावामध्ये एक फेरी काढायची आहे तर त्या फेरीमध्ये कोणकोणत्या घोषणा तुम्ही द्याल तुम्ही तयार केलेल्या घोषणा खाली लिहा पहिला व्यसनमुक्ती सुखी जीवनाची सुरुवात एक नवीन करूया व्यसनाला दूर सारूया विडी सिगारेट दारूची होळी तीच आपली दिवाळी धूम्रबाणाची फॅशन मृत्यूस निमंत्रण या घोषणा तुम्ही द्याल प्रश्न चौथा योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा अतिमद्यपानामुळे एकृताचे आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे देशातील लोक Thank you for watching. Do like, share and subscribe.